माझ्या आई बाप्पांना आणि माझ्या फॅमिलीला इव्हन मला पण एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी लाईफ जगण्यासाठी एक मदत करेन हेच माझं गोल होतं ऑलरेडी एज्युकेशनचा जो खर्च होता त्याचं पण प्रेशर माझ्या आई वडिलांना होतं मध्यवर्गीय मध्यवर्गीय मुलासाठी एक खूप मोठी गोष्ट होती एवढा लॉस करणं कारण मी ऑलमोस्ट घरी पण सांगितलं नव्हतं की मी स्टॉक मार्केट ट्रेडिंग करते डिमोटिव्हेट झालो होतं की आता काय करायला पाहिजे तर मी थोडा ब्रेक घेऊन काय केलं की ऑलमोस्ट नेक्स्ट बारा ते चौदा महिन्यात बारा लाख रुपयाचा गेन गेला आई वडिलांनी जे माझ्यासाठी कष्ट केले त्यांच्या मी कुठल्या पण गरजा पूर्ण करू शकतो ते पण अभिमानाने नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिषेक राजेंद्र चौधरी आणि मी आज तुमच्यासमोर उभा आहे एक माझी एक मिडल क्लास फॅमिली मधला इंजिनियर मुलगा ते एक सक्सेसफुल ट्रेडर पर्यंतची माझी पूर्ण जर्नी सांगायला एक तुमच्यासमोर मी उभा आहे माझी जर्नी ही डोंबिवली मधूनच सुरू होते माझं शालेय शाले शिक्षण हे स्वामी विवेकानंद विद्या मंदिर अरुणोदय या शाळेमध्ये झालं आणि त्याच्यानंतर मी डिप्लोमामध्ये ॲडमिशन घेतलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये परंतु माझी पुढची जर्नी सांगण्याआधी मी माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो जसं की माझी फॅमिली बॅकग्राऊंड जर बघायला गेलो तुम्ही तर माझ्या आई वडिलांनी खूप कष्ट आणि कष्ट करून मला एक इंजिनिअर बनवायचा विचार केला होता कारण मी आत्ता पण जेव्हा माझ्या आईशी बोलतो माझी आई मला सांगते कारण की जर विचार केला माझा एक चक्का भाऊ आहे जो माझ्या एक वर्षानेच फक्त छोटा आहे त्याच्यामुळे जेव्हा आम्ही दोघं पण छोटे होतो तेव्हा आमची मम्मी सांगते की जेव्हा तुला सॅरलेक्स लागायचं किंवा मेडिकल मधून काही पण गोष्टी लागायच्या या सर्व उधारीवर आणायला लागायच्या कारण ह्याचं कारण एकमेव कारण हो होतं की माझ्या पप्पांचं एक स्टेबल इन्कम नव्हतं कारण त्यांनी खूप प्रयत्न केले कारण त्यांनी चायनीजची गाडी टाकली त्याच्यानंतर पेंटिंगचा बिझनेस केला त्याच्यानंतर त्याने रिक्षा देखील चालवली परंतु एक स्टेबल इन्कम त्यांना येत नव्हतं इव्हन कधी कधी माझी मम्मी आता आता देखील सांगते दे की तुझे बाप्पा तुमच्या गरजा सा भागवण्यासाठी कधी कधी सलून मध्ये सलून मध्ये देखील नाही जायचे आणि ह्या गोष्टी सगळ्या ऐकून मी एकच विचार केला होता की एक सामान्य माणूस आपल्या मुलांच्या गरजा सा भागवण्यासाठी काबड कष्ट करत असतो तर एक माझी जिम्मेदारी बनते की एक मी एक्स्ट्रा ऑर्डिनरी इन्कम जनरेट करून माझ्या आई बाप्पांना आणि माझ्या फॅमिलीला इव्हन मला पण एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी लाईफ जगण्यासाठी एक मदत करेन हेच माझं गोल होतं आणि त्याच्यापुढे मी सांगेन तुम्हाला की दोन हजार पंधराला जेव्हा माझी दहावी कंप्लीट झाली आणि तेव्हा माझे बाप्पा रिअल इस्टेट ब्रोकरशिप हा बिझनेस करत होते त्यातून त्यांना थोडंफार इन्कम येत होतं बट ते पण स्टेबल नव्हतं ओके तर मग आणि जेव्हा पण मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं तेव्हा फीज भरण्या साठी त्यांच्याकडे पैसे नव्हते कारण मी स्वतः बघायचो की ते थोडे स्वतःचे पैसे ऍड करून मित्रांकडून कर्ज घेऊन ते माझे फीज भरायचे तर ते सर्व गोष्टी मी बघायचो आणि माझं जे डिप्लोमासाठी ऍडमिशन झालं ते माझ्या घरापासून दहा मिनटं लांब होतं ते म्हणजे एस एस जोरे कॉलेजमध्ये तर तेव्हा मला एवढं काही कळत नव्हतं की जे दुनियादारी आपण बोलतो आपल्या मराठी भाषेत बोलतो की अंड्यातून बाहेर येणं ते मी अंड्यातून अजून बाहेर नव्हतो आलो बट जेव्हा डिप्लोमा कम्प्लीट झाले डिप्लोमा मध्ये मला एटी थ्री पर्सेंट मिळाली आणि त्या बेसिसवर मला एपीआयसीआयटी आय टी कॉलेज कासरवडवली ठाणे या कॉलेजमध्ये मला साठी ऍडमिशन मिळालं ओके आणि त्याच्यानंतर माझा रोजचा प्रवास एवड� हा होता की डोंबिवली डोंबिवली टू ठाणे स्टेशन तिकडून बसने मी ट्रॅव्हल करायचो असा ऑलमोस्ट दोन ते अडीच तासाचा प्रवास माझा रोजचा असायचा आणि तेव्हा मी रोज वेगवेगळ्या लोकांसोबत भेटायचो तेव्हा मला एक समजायला लागलं की माणूस रोज दोन चार तास ट्रॅव्हलिंग करून प्लस आठ ते नऊ तास आ, काम करून पंधरा वीस हजारच्या जॉबसाठी खूप कष्ट करतोय का तर फक्त नॉर्मल गरजा भागवण्यासाठी ओके तर मग जर आपल्याला कारण माझ्या पप्पांनी मला इंजिनिअरिंगला यासाठी टाकलं होतं की तू एक इंजिनिअर होशील आणि जॉब करून एक सेटल लाईफ जगशील बट जर विचार केला जॉबच सगळ्यांनाच माहित आहे की जॉब मधून आपण किती गरजा भागवू शकतो कारण मी स्वतः बघत आलेलो की माझे पप्पा आणि मम्मी किती कष्ट करत होते माझ्या गरजा भागवण्यासाठी तर मग ते जॉब करून मी किती त्यांच्या गरजा भागवू शकतो हे मला स्वतःला कळत होतं तर मग मी नवीन शिकण्यासाठी काहीतरी जेव्हा माझं फर्स्ट इयर चालू होतं बीटेक च दोन हजार अठराच्या एंडिंगला तेव्हा मी डिजिटल मार्केटिंग शिकण्यास चालू केले ओके इंटरनेट वरून नॉलेज घ्यायला चालू केलं दोन तीन कोर्सेस पण केले आणि त्या बेसिसवर मी फ्रीलान्सिंग स्टार्ट केली आणि तेवढ्यातच दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीसच्या एंड नंतर कोरोनाचं महासंकट आलं आणि त्याच्यामध्ये मी माझा भाऊ आणि माझे पप्पा तिघं पण आम्ही पॉझिटिव्ह होतो पण ते तिघं पॉझिटिव्ह असताना माझे पप्पा आणि भाऊ दोघे ॲडमिट होते आणि मी घरात सेपरेट रूममध्ये होतो मला ॲडमिट व्हायची गरज नव्हती लागली बट मी त्याच काळामध्ये डिजिटल मार्केटिंग फ्रीलान्सिंग कंटिन्यू के केली बट त्यावेळेला हॉस्पिटलला एवढं बिल झालं होतं की भरण्याची तेवढी कॅपॅसिटी पण नव्हती आमची त्या काळामध्ये माझे मावशी जे मिस्टर जे आहेत जयंत पाटील त्यांनी खूप मदत केली आमचं बिल पेड करण्यासाठी ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट बिल तर त्यांनीच पेड केलं होतं आणि ऑलरेडी एज्युकेशनचा जो खर्च होता त्याचं पण प्रेशर माझ्या आई वडिलांवर होतं आणि देवाच्या कृपेने माझे माझे पप्पा भाऊ आणि मी देखील सुद्धा त्या कोरोनाच्या काळातून uh, सेफली बाहेर निघालो ठीक आहे आणि त्याच्यानंतर मी डिजिटल मार्केटिंग फ्रीलान्सिंग करत असताना कोरोनाचं जे महासंकट लोकांना आलं होतं त्याच्यामध्ये सर्वांचे बिझनेस ठप्प झाले होते आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त गरज लोकांना होती ती म्हणजे ऑनलाईन बिझनेस ग्रो करण्याची आणि त्याच्यामुळे मला क्लायंट बेस देखील वाढत गेला आणि त्या बेसिसवर मी थोडी थोडी सेव्हिंग करत गेलो ठीक आहे आणि दोन हजार वीसच्या एंडिंगला माझ्या लाईफमध्ये एक मोठा टॉपिक आला तो म्हणजे खूप ज्या आज मी ज्या स्टेजवर आहे त्याच्यामुळेच आहे ते म्हणजे शेअर मार्केट स्टॉक मार्केट आपण ज्याला बोलतो ठीक आहे आणि जेव्हा मी स्टॉक मार्केटचं नॉलेज घ्यायला लागलो आणि जेव्हा मी घरी पप्पांशी डिस्कस केलं तर तेव्हा पप्पा माझे पूर्ण ऑपोजिट होते की तू स्टॉक मार्केट करायचंच नाही कारण पप्पांचे मित्र वगैरे सांगायचे जे स्टॉक मार्केट जुगार आहे किंवा या सर्व गोष्टी आपल्या मराठी माणसं आपले जे आई वडील ते सांग की स्टॉक मार्केट जुगार आहे पण त्याच्यानंतर माझे थोडे होप गेले होते की स्टॉक मार्केट नाही करायला पाहिजे बट मी थोडं रिसर्च केल्यानंतर समजलं की स्टॉक मार्केट हे नीट अभ्यास करून जर तुम्ही ट्रेड केलं किंवा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्ही चांगला फायदा कमी वेळात मिळवू शकता हे मला त्यातून कळत होतं त्याच्यामुळे मी पप्पांचं तर ऐकलंच की पप्पांना मी अपोज नाही केलं त्या काळात मी माझं स्टडी चालू ठेवला आणि जे माझे मधून डिजिटल मार्केटिंगच्या मधून जे पण माझी इन्कम जनरेट होती होत होती त्या, त्या बेसिसवर मी दहा हजारपासून स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला चालू केलं बट सर्वात मोठी मी चुकी केली की ऑप्शन बायिंग करून ऑप्शन बायिंग करून मी ऑलमोस्ट सर्व पैसे त्याच्यामध्ये गमावले होते आणि ऑलमोस्ट मी डिमोटिवेटच झालो होतो की आता काय करायला पाहिजे तर मी थोडा ब्रेक घेऊन गे। काय केलं की माझ्याकडे ऑलमोस्ट सत्तर ऐंशी हजार रुपये सेव्हिंग होते डिजिटल मार्केटिंग फ्रीलान्सिंग मी जे होतो तर ते पण मी हळूहळू सर्वच गमावले होते आणि एक मध्यवर्गीय मध्यवर्गीय मुलासाठी एक खूप मोठी गोष्ट होती एवढा लॉस करणं कारण मी ऑलमोस्ट घरी पण सांगितलं नव्हतं की मी स्टॉक मार्केट ट्रेडिंग करतोय त्याच्यामुळे हे पण प्रेशर होतं की मी घरी पण सांगू शकत नाही ठीक आहे तर मी थोडा त्या वेळेला ब्रेक घेतला आणि त्याच वेळेला अजून एक गोष्ट घडली की मी क्रिकेट पण खेळतो त्याच्यामुळे माझ्या लेगला इंजुरी झाली ठीक आहे इंजुरी झाली आणि माझं एक ऑपरेशन झालं त्याच्यामुळे ऑलमोस्ट तीन महिने मी बेड रेस्टवरच होतो आणि तीन महिन्याच्या बेड रेस्ट नंतर पण तीन महिन्याच्या बेड रेस्टमध्ये एक मी गोष्ट केली की अजून नॉलेज गेन करत राहिलो ठीक आहे बट तीन महिन्याच्या बेड रेस्टनंतर एक गोष्ट अजून एक वाईट गोष्ट घडली की माझं ऑपरेशन सक्सेसफुल नव्हतं झालेलं त्याच्यामुळे सहा महिन्यामध्ये माझे दोन ऑपरेशन झाले पाहिजे अजून एक ऑपरेशन केलं परंतु मी तेव्हा पण बेड रेस्टवर होतो बघ मग मी एक त्याच्यावर सोल्युशन काढलं की ऑप्शन बायिंग करून मी इक्विटी मार्केटवर शिफ्ट झालो ठीक आहे दोन हजार एकवीसच्या ऑलमोस्ट एप्रिल मे च्या दरम्यान इक्विटी मार्केट इक्विटी एक्विट, ट्रेडिंगवर शिफ्ट झालो आणि मी त्याच्यामध्ये हळूहळू गेन करत त्या बुल रनचा फायदा घेऊन ऑलमोस्ट नेक्स्ट बारा ते चौदा महिन्यात बारा लाख रुपयाचा गेन केला जी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि जो विचार आम्ही आधी केला होता माझ्या पप्पांनी माझ्या फॅमिलीने विचार केला होता की इंजिनियर बनून तू एक जॉब करशील नंतर आणि जॉबने असं पॉसिबलच नव्हतं कारण तुम्ही विचार केला बारा लाख रुपये इन्कम बारा एवड़ा एवड़ा ते चौदा महिन्यात म्हणजे ऑलमोस्ट एक लाख रुपये पर महिना इन्कम ही जॉबने पॉसिबलच नाही एवढ्या कमी काळामध्ये त्याच्यामुळे ही खूप मोठी गोष्ट होती आणि हे मी जेव्हा घरी सर्व गोष्टी सांगितल्या तेव्हा माझे पप्पा खूप प्राऊड फील करत होते कारण की खूप जणांनी अपोज केलं होतं की स्टॉक मार्केट ट्रेडिंग करू नको जुगारे वगैरे हे सर्व गोष्टी माझ्या घरच्यांना सांगितल्या होत्या आणि तेव्हापासून ते प्राऊड फील करून सांगतात की माझा मुलगा शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो आणि हीच माझ्यासाठी खूप प्राऊड मुवमेंट खूप मोठी प्राऊड मुवमेंट आहे जे पण मी बारा ते चौदा महिन्यात जे पण मी बारा चौदा लाख रुपये गेन केले ते मी पूर्ण स्विंग ट्रेडिंगच्या स्ट्रॅटेजी यूज करून गेन केले होते कारण की तुम्ही जर बुल रनमध्ये बघाल एक एक शेअर हंड्रेड पर्सेंट टू हंड्रेड पर्सेंट थ्री हंड्रेड पर्सेंटचा गेन देत होता त्याच बेसिसवर मी पूर्ण ते बारा ते चौदा लाख रुपये गेन केले ठीक आहे त्याच्यानंतर मी फॉरेक्स मार्केटकडे शिफ्ट झालो ठीक आहे फॉरेक्स मार्केट कडे शिफ्ट यामुळे झालो कारण जेव्हा मी से फॉरेक्स मार्केटचा अभ्यास केला आणि स्टॉक मार्केटला जेव्हा आपण फॉरेक्स मार्केटशी ची कम्पेअर करतो तेव्हा आपल्याला हे समजतं की फॉरेक्स मार्केटमध्ये इंडियन स्टॉक मार्केटपेक्षा खूप जास्त बेनिफिट्स आहेत कारण फॉरेक्स मार्केट ट्वेंटी फोर आवर चालू असतं आणि त्याच्यामध्ये लिव्हरेज पण तुम्हाला जास्त आहे ठीक आहे आणि दुसरी गोष्ट की तुम्ही दोन्ही साईडून पैसे काढू शकता बाय आणि सेल करून तर मी फॉरेक्स मार्केटचा जेव्हा अभ्यास करायला चालू केला तेव्हा माझी भेट झाली राज भागवत सरांसोबत ज्याला पूर्ण महाराष्ट्र फॉरेक्स मराठी या नावाने ओळखतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी जेवढे पैसे स्टॉक मार्केट इक्विटी ट्रेडिंग करून गेन केले होते त्याच्या फॉरेक्स मार्केटमध्ये मी त्याच्याहून कमी काळात जास्त पैसे गेन केले ओके तर मग त्या फॉरेक्स मार्केटमध्ये पर्टिक्युलर इंटर स्ट्रॅटेजी युज करायचो स्मार्ट मनी ट्रेडिंग आपण ज्याला बोलतो त्या स्ट्रॅटजीच्या बेसिसवर मी फॉरेक्स मार्केटमध्ये खूप जास्त गेन्स केले इक्विटी पेक्षा ठीक आहे आणि त्याच्यानंतर राज सरांनी अजून एक देखील ऑपॉर्च्युनिटी दिली मला की त्यांच्यासोबत बिझनेस पार्टनर बनायची त्याच्यानंतर एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये मी आम्ही ठाण्यामध्ये फॉरेक्स ट्रेडिंग एज्युकेशनसाठी अकॅडमी चालू केली त्याच्यामध्ये आम्ही ऑलमोस्ट मागच्या चार महिन्यामध्ये एकशे वीस वीस मुलांना फॉरेक्स ट्रेडिंगचं एज्युकेशन दिलं आहे आणि ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे स्पेशली माझ्यासाठी कारण की आई वडिलानंतर राज सरांनीच मला खूप जास्त सपोर्ट केला आणि याचं पूर्ण श्रेय मी आई वडिलांना माझ्या फॅमिलीला सर्वांना देईन आणि मी फायनली तुम्हाला हेच सांगेन की जर तुम्हाला तुमच्याकडे नवीन काही शिकण्याची जर कॅपेसिटी असेल तर नवीन काहीतरी शिकत राहायला पाहिजे कारण की जर तुम्ही तुमच्या संघर्षाच्या काळात जर तुम्ही त्यांना सामोरं नाही गेलं तर तुम्ही तुम्ही तुमच्या जे फ्युचर हे असे तुम्हाला नक्कीच अनुभवायला नाही मिळणार फॉरेस्ट ट्रेडिंग मध्ये मी स्पेशली स्मार्ट मनी ट्रेडिंग या कन्सेप्टवर मी ट्रेड घेऊन जास्तीत जास्त गेन्स केले कारण जर तुम्ही नॉर्मल प्राइस एक्शन ट्रेडर्स बघाल किंवा रिटेलर्स बघाल ते काय करतात की एक नॉर्मल सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करून ते ब्रेकआउट त्या त्याच्या ब्रेकआउटवर ट्रेड घेतात परंतु स्मार्ट मनी ट्रेडिंगमध्ये आपण काय करतो की जे मोठे मोठे इन्स्टिट्युशनल प्लेयर्स आहेत जसं गव्हर्नमेंट झालं ब्रोकर झालं बँक झाले ह्यांना ह्यांचा मनी कुठे फ्लो होते कारण की ऑब्व्हियसली मार्केट मू मूव्ह जे करतात ते इन्स्टिट्यूशनल प्लेयर्सच करतात आणि जर आपल्याला हे ओळखता आलं की त्यांची मुवमेंट कुठे किंवा त्यांचा कॅश फ्लो कुठे तर आपण जास्तीत जास्त गेन करू शकतो किंवा जास्तीत जास्त आपण टार्गेट हिट आपले होऊ शकतो ट्रेडिंग मध्ये कारण की जेव्हा आपण नॉर्मल रिटेलरची स्ट्रॅटेजी युज करतो चार्ट पॅटर्न स्टिक्स पॅटर्न त्याच्यामध्ये खूप जास्तीत जास्त आपले लॉस हिट होतात त्याच्यामुळे मी ट्रेडिंग मध्ये स्पेशली स्मार्ट मनी कॉन्सेप्ट ट्रेडिंग युज करतो ऑब्व्हियसली जेव्हा मी इक्विटी ट्रेडिंग करायचो इंडियन स्टॉक मार्केटमध्ये तेव्हा मला फक्त दिवसाचे तासच मिळायचे ट्रेडिंग करण्यासाठी परंतु जेव्हा जास्तीत जास्त पैसे कमवायचे असतात तेव्हा फॉरेक्स मार्केट कधी पण बेटर आहे कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला ट्वेंटी फोर अवर्स भेटतात ट्रेडिंग करण्यासाठी जरी सकाळी अपॉर्च्युनिटी नसेल तरी तुम्ही संध्याकाळी ट्रेड प्लॅन करू शकता किंवा एखाद्या दिवशी सकाळीच तुम्ही ट्रेड केला एखादा तुम्ही प्रॉफिट बुक केलं तर तुम्ही पर्टिक्युलर त्या डेला ट्रेडिंग थांबू शकता त्याच्यामुळे हा खूप मोठा बेनिफिट झाला माझ्यासाठी की फॉरेक्स मार्केट मध्ये मूव्ह करून मी खूप जास्तीत जास्त गेन्स केले तर मित्रांनो माझ्या जर्नी मधून तुम्हाला मी एकच सांगू इच्छितो की कधी पण नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी तयार राहा कारण की कोणती संधी कधी येईल कारण की खूप जण संकटाला घाबरून माघारी घेतात परंतु जेव्हा कोरोनामध्ये जे महासंकट आलं होतं तेव्हा मी त्या संकटाला एक संधी म्हणून बघितलं आणि त्या संघर्षाच्या टायमाला जेव्हा मी त्या संघर्षाला फेस केलं तर त्या संघर्षात ते फेस केल्यामुळे आजचं यश मला अनुभवायला मिळतंय आणि ही माझ्यासाठी आणि माझ्या पेरेंट्ससाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण मी आता जेव्हा स्वतःकडे पाहतो कारण जेव्हा मी डिप्लोमाच्या आधी माझं माइंडसेट होतं की एक फक्त एज्युकेशन करून जॉब करायचं हा फक्त माझा माइंडसेट होता परंतु आता जो बि माझा जो माइंडसेट चेंज झालाय तो, हो तो पूर्ण एज अ बिझनेसमॅन आणि त्याच्यामुळे आज मी या लेव्हलला आहे की माझ्या आई वडिलांच्या आई वडिलांनी जे माझ्यासाठी कष्ट केले त्यांच्या मी कुठल्या पण गरजा आज पूर्ण करू शकतो ते पण अभिमानाने आणि माझी जर्नी ऐकून जर तुम्हाला काही पण लेसन मिळाला असेल चांगला किंवा काही पण चांगला मेसेज मिळाला असेल तर याचं पूर्ण क्रेडिट जोश टॉक मराठी या प्लॅटफॉर्मला जाते आणि त्याच्यामुळे मी त्यांना जो स्टॉक मराठी या प्लॅटफॉर्मला खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जॉब इंटरव्ह्यू क्रॅक करायचा विचार आहे पण पर... कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलता नाहीये इंटरव्ह्यूवरने प्रश्न विचारला की घाबरता किंवा फंबल करायला लागतं आता आपण हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया इंग्लिश स्पीकिंग आप या त्या तीन गोष्टी ज्या जोश टॉक्स ऍप ला बाकी ऍप पासून वेगळं बनवतात सर्वात प्रथम टॉक लाईव्ह विथ रिअल पीपल फीचर म्हणजे जिथे तुम्ही डेली रिअल लोकांसोबत इंग्लिशमध्ये लाईव्ह बोलायची प्रॅक्टिस करू शकता आणि कॉन्फिडन्स इन्क्रीज करू शकता दोन तुम्हाला इथे ग्रामर आणि वोकॅबलरीचे डेली सिस्टमॅटिक लेसन्स मिळणार जे तुम्हाला अजून कुठेच नाही मिळू शकत तीन कोर्स कंप्लीट झाला की आपल्याला मिळणार इंडस्ट्री रेकग्नाइज सर्टिफिकेट ज्याला आपण एक अचीवमेंट म्हणून प्रेझेंट करू शकतो एक मिलियनहून जास्त लोक डेली जो स्टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲपवर कॉन्फिडेंटली बोलण्याची प्रॅक्टिस करत आहेत आणि आपल्या लाईफमध्ये पुढे चालत आहेत तर तुम्ही पण आपली ड्रीम जॉब मिळवायची सुरुवात कराच फ्लुएंट इंग्लिश स्पीकिंग स्किल्ससोबत आता जॉईन करा जो स्टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲप हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका